बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे अभिनेता इम्रान हा सोबत तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय नुकतंच हे दोघं मुंबई मेट्रोच्या सफारीला निघाले होते त्यानंतर मुंबईतील एका कार्यक्रमात दोघांनी सेल्फीचं से प्रमोशन केलं या कार्यक्रमा दरम्यान एका चाहत्याने बॅरिकेड वरून उडी मारून अक्षयला भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर जे झालं त्याची क्वचितच कोणी कल्पना केली असेल अक्षय आणि इम्रान यांच्या सेल्फी या चित्रपटात एक स्टार आणि त्याच्या चाहत्याची कहाणी दाखवण्यात आली आहे मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच नेटकऱ्यांनी रिअल लाईफमध्ये एक फिल्मी सीन पाहायला मिळाला मुंबईतील एका कार्यक्रमात अक्षय त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन करत होता या ठिकाणी जमलेल्या चाहत्याचं चा मनोरंजन करण्यासाठी दोघांनी डान्स सुद्धा केला सर्व काही ठीक चाललं होतं मात्र अचानक अक्षयला भेटण्यासाठी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली अक्षयची एक झलक पाहण्यासाठी त्याच्याशी हात मिळवण्यासाठी चाहते आतूर झाले या दरम्यान एका चाहत्याने बॅरिकेड वरून उडी मारून अक्षयला भेटण्याचा प्रयत्न केला मात्र अक्षय समोर उभे असलेल्या बॉडी त्याला धक्का देऊन मागे हटवलं त्यानंतर तो चाहता जमिनीवर पडला त्याला पात अक्षने अक्षयने बॉडीगार्डला थांबवलं आणि त्या चाहत्याला जाऊन मिठी मारली हे सर्व पापाराजेंनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद का केलं हाच व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे चाहत्यांप्रती असलेलं प्रेम पाहून खिलाडी कुमारवर नेटकरी खुश झाले सोशल मीडियावर अक्षयच्या वागणुकीची जोरदार चर्चा होत आहे अक्षय कुमार आणि इम्रान हाशमी यांचा सेल्फी हा चित्रपट येत्या चोवीस फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटातील गाणी आधी सोशल मीडियावर हिट ठरत आहेत त्यामुळे ही नवी जोडी मोठ्या पडद्यावर काय कमाल करते हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे